जळगाव महापालिकेच्या महापौर व उपमहापौर पदाच्या होणाऱ्या निवडणुकीसाठी बुधवारी उमेदवार अर्ज दाखल झाला असून शिवसेनेने महापौर पदासाठी जयश्री महाजन तर उपमहापौर पदासाठी कुलभूषण पाटील यांचे नाव निश्चित केले आहे. आज सकाळी 11 वाजता शिवसेनेच्या महापौर पदाचे उमेदवार सौ जयश्रीताई महाजन व उपमहापौर पदाचे उमेदवार भाजपाचे बंडखोर कुलभूषण पाटील यांनी आज मोठ्या थाटामाटात आपले नामांकन अर्ज दाखल केले. यावेळी शिवसेनेचे माजी महापौर तीन लड्ढा व तमाम शिवसैनिक उपस्थित होते. नामांकन प्रक्रिया सुरू झालेली असून आता उद्याच्या ऑनलाईन मतदानाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. जवळपास या दोघी उमेदवारांचा विजय निश्चित असल्याच्या जोरदार चर्चा सर्वत्र आहेत. महापौर व उपमहापौर पदासाठीच्या निवडणुकीआधीच भाजपामध्ये पडलेल्या फुटीमुळे निवडणूक चुरशीची झाली आहे. शिवसेनेने आपल्या सर्व नगरसेवकांना व्हीप वाजवून जयश्री महाजन व कुलभूषण पाटील यांना मतदान करण्याच्या सूचना दिल्या आहेत. शिवसेनेकडनं उमेदवारी अर्ज भरण्यात आलेला आहे आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडचं म्हणणं आहे की महापौर हा शिवसेनेचाच होणार आणि भाजपमध्ये पडलेल्या मोठ्या फूटमुळे भाजपचे जे काही नगरसेवक आहेत ते शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत. तर आपल्यासोबत आहे आज उमेदवारी अर्ज भरलेल्या जयश्रीताई महाजन, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ. ताई काय सांगाल तुम्ही, आज उमेदवारी अर्ज भरला गेलाय तुमच्याकडनं याबाबत? आज आम्ही शिवसेनेकडनं महापौराचा उमेदवारी अर्ज आम्ही भरलेला आहेत. आमच्यावर आशीर्वाद जे आहेत ते आमचे आदरणीय उद्धवजी ठाकरे, त्याचप्रमाणे आमचे नगरविकास मंत्री एकनाथरावजी शिंदे, आदरणीय एकनाथरावजी शिंदे, त्याचप्रमाणे आमचे आदरणीय सुरेशदादा जैन यांचा आशीर्वाद आमच्यासोबत आहेत, त्याचप्रमाणे आदरणीय नितीन भाऊ हे आमच्यासोबत आहेत. आमच्या पक्षाचे सर्व नगरसेवक, 15 नगरसेवक, MIMचे 3 नगरसेवक आणि भाजपातले आमचे सहकारी हे सगळे आमच्या सोबत आहेत आणि आमचा जो आकडा आहे तो अगदी आम्हाला हवा त्यापेक्षा जास्तीचा आहे. त्यामुळे आमची जीत ही निश्चित आहेच, त्यामुळे त्याबद्दल आम्हाला काहीही शंका नाही आहे. उद्या आमचा विजय होणारच आहे. महापौर म्हणून जयश्री महाजन आणि उपमहापौर म्हणून कुलभूषण पाटील हे नक्कीच उद्या विजयी होणार आहेतच आणि आपल्या महापालिकेवर भगवा हा फडकणार आहेच. तर आपल्यासोबत होते आजच उमेदवारी अर्ज भरलेले जयश्रीताई महाजन. त्यांचं म्हणणं आहे की उद्या म्हणजे 18 मार्च रोजी शिवसेनेचाच महापौर निवडून येईल, पण आपल्यासोबत आहे उपमहापौर कुलभूषण पाटील, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ. सर काय सांगाल तुम्ही याबाबत, आज उमेदवारी अर्ज भरला गेलेला आहे? आज मी उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज शिवसेनेकडनं दाखल केलेला आहे. मागील काही दिवसांपासून भारतीय जनता पार्टीमध्ये जी अस्वस्थता होती त्याचं कारण होतं भारतीय जनता पार्टीकडनं जळगाव शहरवासियांना दिला गेलेला विकास कामांसंदर्भातला शब्द, परंतु हा शब्द कुठल्याच नेत्यांनी, स्थानिक आमदारांनी, राज्यस्तरीय त्या आमच्या सर्व भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी पाळला नाही. जळगाव शहराचा विकास न करता जळगाव शहराचा हा भकास झालेला आहे. जळगाव शहरामध्ये कुठल्याच गल्लीमध्ये, कुठल्याच कोपऱ्यामध्ये एकही रस्ता व्यवस्थित राहिलेला नाही आहे आणि त्याच्यासाठी आम्हाला भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक सत्ताधारी म्हणून जळगाव शहरवासी आम्हाला वारंवार त्या गोष्टीचा जाब विचारत होते. आम्ही त्या सर्व गोष्टींचा जाब त्यांना देऊ शकत नव्हतो. आम्ही शहरवासियांच्या या सर्व प्रश्नांना कंटाळलो होतो, परंतु आम्ही रोज रोज खोटं बोलू असं किती दिवस करायचं? इथे एक ना एक दिवस त्याचा काहीतरी विस्फोट होतो आणि तो आज झालेला आहे. भाजपाची सत्ता असताना जळगाव शहर हे भकास झालेलं आहे असं पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे आणि उमेदवार कोण होणार हे येत्या 18 मार्चला म्हणजे उद्या समजणारच आहे. जळगावहून धर्मेंद्र राजपूत सोबत गौरी, इंडिया अपटॉक न्यूज मराठी. प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा है.